कंपनी तर्फे लंच ब्रेकफास्ट किंवा लंच वगैरे असं असतं ना तेव्हा मॅक्सिमम टाइम चूक काय होते आपली की अवेलेबल आहे आपल्याला राईट आणि एक मिल म्हणून प्रॉपर आपण सगळंच खातो की सगळ्यात मोठी चूक होती आणि ते ऑफ न केलेलं बरं असं मला वाटते पर्सनली कारण तिथं पोर्शन कंट्रोल राहत नाही आणि मग आपल्याला हवं तसं आपण खातो आणि मग त्याचा रिझल्ट येतो मग ते गेन वेट गेन तरी होणार किंवा जेव्हा मासमध्ये बनवलेलं असतं एखादं कुठले पण आयटम जे असतील समजा कॅन्टीनचे पॅन्ट्रीचे वगैरे ना तर तिथं प्रॅक्टिसेस चांगले नसतात म्हणजे मटेरियल क्वालिटी तुमचं रिफाईंड ऑइल आलं प्रत्येक ठिकाणी ऑइलवरती कंट्रोल नाहीये म्हणजे रिफाईंड ऑइल युज होणार मटेरियल uh, जे भाज्या किंवा काय असतील की आय वी डोंट नो की ते ऑर्गॅनिक नाही आहे तर नीट साफ केलं असेल का बॅक्टेरिया किंवा हे सगळं ते म्हणजे जसं आपण हॉस्टेलमध्ये खात होतो त्याच टाईपमध्ये इकडे पण ते प्रॅक्टिसेस असणार आहे दिसताना आपल्याला चांगलं दिसतं पण पडद्याच्या मागे काय केलंय ते आपल्याला माहित नसतं त्यामुळे ती हायजीन आणि ह्या गोष्टीचं पण एक रिस्क आहे तिथे असं आहे